नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं खूप खूप स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आज परत एकदा आपण भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्था याच्यावरती परत एकदा आपण जी आतापर्यंत मुख्य परीक्षेमध्ये 2012 ते 2018 या घटकावरती जे प्रश्न विचारले गेले त्याचं आपण अनालिसिस इथं करूया. तर बघा, टॉपिक जो आहे आपला संविधानाची ठळक वैशिष्ट्ये, सायलेंट फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, तर हे याच्याबद्दल आपण आज माहिती घेऊया. हे 2012 ते 2018 या दरम्यानमध्ये जे प्रश्न आलेले आहेत, जवळपास याच्यामध्ये 10 ते 11 प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपण डिटेल अनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक पण करा, जेणेकरून सगळे अपडेट तुम्हाला मिळत जातील. तर काल मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला काही प्रश्न विचारले गेले तर कमेंट बॉक्समध्ये ज्याने ज्याने उत्तरं दिली आहेत किंवा प्रश्न विचारले गेले आहेत त्याचा नक्कीच तुम्हाला आन्सर मिळाला असेल. नसेल तर तुम्ही परत एकदा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण प्रश्न विचारू शकता. मी तुम्हाला शेवटपर्यंत काही एक दोन प्रश्न विचारेल या पूर्ण व्हिडिओमध्ये, तर त्या प्रश्नाचा जर तुम्ही विचारला कमेंट बॉक्समध्ये तर तुम्हाला नक्कीच त्याचा आन्सर पण मिळेल. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी बघा, इथे काही आमचे कोर्सेस आहेत. पेनड्राईव्ह कोर्स आहे जे की एक एमपीएससी अँड कंबाईन असा चाललेला आहे. एमपीएससी कंबाईन तलाठी मेगा भरतीसाठी पण तुम्हाला उपयोगी, तुम्ही याच्यामध्ये जवळपास तुम्हाला सध्याला 50% ऑफ चाललेला आहे, तर 50% ऑफचा तुम्ही फायदाही घेऊ शकता. आणि तुम्हाला याच्याबद्दल अजून आणखीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथे खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप किंवा तुम्ही कॉल करू शकता. तर बघा, इथे काही आमचे दुसरे पोर्टल आहे जिथे तुम्ही त्याला सबस्क्राईब करू शकता. टेलिग्राम चॅनल आहे. तुम्हाला या व्हिडिओ हे पूर्ण जे व्हिडिओ आहे याची तुम्हाला पीपीटी हवी असेल तर तुम्ही GDC_Academy याच्यावरती जाऊन तुम्ही या टेलिग्राम चॅनलवरती ही जी पूर्ण या लेक्चरची जी PDF आहे तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ते तुम्हाला बघूही शकता. तुम्ही फेसबुकला पण मला फॉलो करू शकता गणेश D. चव्हाण या नावाने. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न घेऊया. बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरून असे निर्देशनास येते की वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे? हा प्रश्न 2012 ला विचारला गेलेला आहे. बघा, इथे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. एक म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही, दुसरं अध्यक्षीय लोकशाही, संसदीय लोकशाही आणि चौथं प्रत्यक्ष लोकशाही. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला माहिती एक प्रांतिक लोकशाही नाही आहे, अध्यक्षीय लोकशाही आपलं नाही आहे. हा तिसरा ऑप्शन जे आहे आपलं हे उत्तर आहे आणि प्रत्यक्ष लोकशाही पण नाही. तर आपल्याला लक्षात आलं की संसदीय लोकशाही आहे. तुम्हाला माहिती असेल की भारतीय संविधानात जे संविधान आहे याच्यामध्ये प्रातिनिधिक आणि संसदीय पद्धतीचा स्वीकार केला आहे. आपल्या भारतीय संविधानामध्ये प्रातिनिधिक आणि संसदीय पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला अजून काय सांगता येईल याच्यामध्ये, तर म्हणजे असे आपण संसदीय म्हटलं की त्याच्यामध्ये असे लोकप्रतिनिधी बनवलेले आहेत की जे संसदे ही संसदेला मध्यवर्ती जे मध्यवर्ती आपण म्हणतो जे मुख्य गाभा आहे आपल्या लोकशाहीचा, मुख्य भाग आहे तो, आणि आपण त्याला तिथे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तिथे जात असतात. तुम्हाला माहिती आहे पूर्ण याच्यामधून भारतामधून तिथं आपण आपले लोकप्रतिनिधी निवडतो आणि तिथे पाठवत असतो. तर ते सगळे जे आहे हे संसदेमध्ये चाललेले असतं. संसद हे म्हणजे असं द्विग्रही आहे ज्याच्यामध्ये एक कनिष्ठ आणि एक वरिष्ठ असे दोन सभागृह आहेत. कनिष्ठ सभागृह म्हटलं की लोकसभा आली त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी बसलेले असतात आणि दुसरं वरिष्ठ ज्याच्यामध्ये त्याला आपण राज्यसभा म्हणतो. आणि या वरिष्ठ सभागृहामध्ये जे राज्यांनी पाठवलेले प्रतिनिधी असतात ते तिथे आपण ते तिथे बसलेले असतात. तर हे अशा पद्धतीचं द्विग्रही सभागृह आहे हे मंडळ. त्याच्यानंतर याच्यामुळे जे आहे त्यामुळेच या पद्धतीत जी ही पद्धत आहे ते पंतप्रधानास वास्तविक जे आहे प्रमुख आहे ते प्रमुख त्यांना बहाल केलेलं आहे. मग राष्ट्रपतीच्या नावे हा सगळा कारभार चालतो हे तुम्हाला माहिती आहे. कारण आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी की राष्ट्रपतीचा जो कारभार आहे, पहिले कसं की राष्ट्रपतीकडे भरपूर सारे अधिकार होते पण अशी कोणती घटना दुरुस्ती केली गेली आणि ते कोणत्या राष्ट्रपतीच्या कार्यकाळामध्ये झालं की जेणेकरून राष्ट्रपतीला पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळाचा सल्ला ऐकणं म्हणजे गरजेचंच ठरलेलं आहे, असं कोणतं तुम्हाला सांगायचं. एक म्हणजे ते कुठली घटना दुरुस्ती आहे,
दुसरं आणि ते कोणते राष्ट्रपतीच्या कार्यकाळामध्ये झालेला, किंवा तुम्ही पंतप्रधानांचं नाव पण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर हे आहे, त्यांच्या सल्ल्यानुसारच वागावं लागतं आज पण. तर पण हे सगळे जबाबदार कोणाला असतात, तर राष्ट्रपतीला असतात. परंतु जर बघितलं तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची घटना म्हणजे की पंतप्रधान हाच खरा प्रमुख असतो हे इथे आपल्याला बघावं लागेल. तर प्रश्न दुसरा आहे आपल्याकडे, बघा खाली दिलेल्या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य आणि त्यासमोर दिलेले स्त्रोत तपासून योग्य पर्याय निवडायचा आहे. हा पण 2012 ला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर हा 2012 ला प्रश्न विचारला गेला, आपण तेही बघूया की कॅबिनेट व्यवस्था जी आहे ही फ्रान्समध्ये आहे, तिथे आपला बघा इथे पर्याय देते. ब मूलभूत हक्क सोव्हिएत युनियन, क उर्वरित अधिकार ऑस्ट्रेलिया, ड मार्गदर्शक तत्वे जर्मनी. तर असे आपल्याला चार इथे पर्याय दिले, त्याचे निवडायचे आहेत. आता बघा आपण याच्यामध्ये सब पर्याय पण आहेत. तर अ बरोबर ब बरोबर तर क आणि ड चूक आहे. हे थोडेसे असे कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहेत जे आपल्याला समजू शकत नाहीत लवकर. तर आपल्याला ते बघायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे. तर मी तुम्हाला हे सांगतो, पहिले आपण हे पर्याय बघून घेऊया. दोन अ क ड बरोबर तर ब चूक आहे. तिसरं सगळे चूक आहेत. चौथं क आणि ड बरोबर आहे तर अ आणि ब चूक आहेत. तर असे हे चार पर्याय दिलेले आहेत. तर आपण याच्यामध्ये आपण असं बघू शकतो की याचं जर उत्तर जर बघायचं झालं तुम्हाला, हे सगळेच चूक आहेत. आता याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला हे जेव्हा मी तुम्हाला इथं माहिती सांगतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कॅबिनेट व्यवस्था कोणत्या याच्यातून आलेली आहे, मूलभूत हक्क कुठून आलेले आहेत, हे चुकीचं आहे. मूलभूत हक्क तुम्हाला माहिती आहे युएसए कडून आलेले आहेत, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. आता इथेच आपल्याला लक्षात आलेलं आहे की हे मार्गदर्शक तत्व ते चुकीचं आहे. तर जवळपास हा डेटा चुकीचा आहे. मग याच्यामध्ये भारतीय आपण बघितलं की जेव्हा भारतीय शासन कायदा आला होता, म्हणजे त्याला आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 म्हणजे 1935 जो कायदा आला त्याच्यामधला, मी कालच्या पण लेक्चरमध्ये सांगितलं की त्याच्यातला सर्वात महत्वाचा भाग आपण तसाच कंटिन्यू केलेला आहे. त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट करून अजून त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्या राज्यघटनेवरती त्याचा प्रभाव दिसतो. मग या संघराज्य योजना पण आपण तिथून घेतल्या, न्यायव्यवस्था घेतली, लोकसेवा आयोग तिथून घेतला, आणीबाणीच्या तरतुदी घेतल्या, राज्यपालाचे पद घेतले आणि प्रशासकीय तपशील सुद्धा तिथूनच घेतला. तर मग याच्यामध्ये आता बघूया की बघा, तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की आपले संसदीय शासन व्यवस्था कुठून घेतली. जर आपण आपल्याकडे काही आहेत 10-12 असे देश आहेत जिथून आपण हे आपण बोरो केलेलं आहे. मग आता ते कुठले कुठले देश आहेत बघा, आपण कुठल्या देशातून कोणती म्हणजे काय म्हणतो आपण महत्वाचे मुद्दे घेतले ते आपण बघूया. बघा ब्रिटिश घटना जी आहे, ब्रिटिश घटनेपासून आपण काय घेतले ब्रिटिशांकडून. बघा संसदीय शासन पद्धती जे द्विगृही आहे, आजही आपल्याकडे कनिष्ठ आणि वरिष्ठ दोन सभागृह आहेत. त्याच्यानंतर कॅबिनेट व्यवस्था आपण तिथूनच घेतली, द्विगृही संसद घेतलं, फर्स्ट फास्ट पोस्ट सिस्टम सुद्धा आपण तिथूनच घेतली, कायदा करण्याची पद्धत आपण तिकून घेतली, त्याच्यानंतर कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार, असे आपण हे कुठून घेतले तर ते ब्रिटिश पासून घेतले. मग आता युएसएची घटना म्हटलं की तुम्हाला लक्षात बघा, आता मी युएसए परत एकदा तुम्हाला इथे सांगतो की मार्गदर्शक तत्वे हे वेगळ्या ठिकाणी घेतले, मूलभूत हक्क आहे आपण युएसए कडून घेतलेले आहेत. काय काय घेतलं मग आपण, मूलभूत हक्क सुद्धा घेतलं, उपराष्ट्रपतीचे पद घेतलं, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आपण तिथून घेतलेलं आहे युएसए कडून. त्याच्यानंतर आपण न्यायिक पुनर्विलोकन सुद्धा घेतलं, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत तिथून आपण घेतली, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पदावरून दूर करण्याची पद्धत आपण तिथून घेतली. ह्या पद्धती आपण युएसए कडून घेतलेल्या आहेत, ह्या दोन लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला तिसरं सांगतो, चौथं जे की मी तुम्हाला आधी सांगितलं भारतीय शासन कायदा एक, ब्रिटिश दोन, युएसएची घटना तीन, आता कॅनडाची घटना सांगतो मी तुम्हाला. बघा प्रभावी केंद्र जे आहे, प्रभावी केंद्र असायला पाहिजे ते संघराज्य आणि उर्वरित शेषाधिकार केंद्राकडे ठेवण्यात आला आहे. राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र सुद्धा आहे. त्याच्यानंतर मग आपण जर्मनीची घटना म्हटलं, हे बघा इथे जर्मनी दिलं, मार्गदर्शक तत्व हे जर्मनीतून आलेलं नाही आहे. तर तुम्हाला मी पाचवं सांगतो, जर्मनीची जी घटना आहे आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करणे ही आपण जर्मनीपासून घेतलेलं आहे. जपानची घटना जर बघितलं तर कायद्याचे प्रस्थापित पद्धत, त्याला आपण प्रोसिजर ऑफ एस्टॅब्लिश्ड बाय लॉ असं पण म्हणतो. मग सोव्हिएत रशियाची जी घटना आहे, मूलभूत कर्तव्य आपण तिथून घेतलेलं आहे. बघा मूलभूत कर्तव्य तिथून घेतलं. त्याच्यानंतर जे प्रास्ताविकेतील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श आपण तिथून घेतला. मग दक्षिण आफ्रिकेची घटना जर बघितलं, घटना दुरुस्ती, बघा मी घटना दुरुस्तीवरती एक प्रश्न विचारला
तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. याच्यामधून आपण दक्षिण आफ्रिकेमधून काय घेतलं तर घटना दुरुस्तीची पद्धत घेतली, राज्यसभेच्या सदस्याची नेमणूक सुद्धा घेतली. फ्रान्सची जर बघितलं तर गणराज्य, प्रास्ताविकेतील स्वतंत्रता, समता, बंधुता हे आपण तिथून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला मी ऑस्ट्रेलियाची जी घटना परत एकदा सांगतो की समवर्ती सूची, संसदीय दोन्ही सभागृह हे आपण तिथून घेतलेलं आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला हा प्रश्न डिटेलमध्ये माहिती झाला असेल तर याचं प्रश्नाचं उत्तर काय मिळालं तर हे सगळे चूक आहेत. आपल्याला लक्षात आलं तुमच्या की इथं काय आहे ते. फ्रान्सचं जर बघितलं तर फ्रान्सचं कॅबिनेट व्यवस्था आहे का, नाही. तर कॅबिनेट व्यवस्था कुठली आहे तर कॅबिनेट व्यवस्था आपल्याला लक्षात यायला पाहिजे ती म्हणजे ब्रिटिशांकडची आहे, म्हणजे हे पण चूक आहे. तर हे सगळे चूक आहेत. आपलं आन्सर काय, सगळे चूक आहेत. प्रश्न पर्याय क्रमांक 3 भेटला. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. भारतीय संविधानातील अनुच्छेद 371 काय सांगतो. बघा 371 काय सांगतो तर हे 2013 ला हा प्रश्न विचारला गेला. त्याच्यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत. आता कोणते चार पर्याय आहेत बघा. पहिला, जम्मू व काश्मीर बाबत विशेष तरतूद. दुसरं, केवळ उत्तर पूर्व भागाकरिता विशेष तरतूद. तिसरा, निव्वळ हैदराबाद राज्याकरिता विशेष तरतूद. चौथं, विशेष राज्याकरिता विशेष तरतुदी. बघा, तर इथे असे चार पर्याय दिले, आपल्याला ते निवडायचे आहेत. तर या चार पर्यायापैकी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की जवळपास तुम्ही 371 ते 371 जे पर्यंत जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण असं एक स्ट्रक्चर दिलं की कुठल्या राज्याला, जवळपास 10 असे राज्य आहेत त्यांना विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. तर ते दर्जा कोणता कोणता, मग त्याच्यामध्ये तुम्ही इथे बघा 371 हे जे आहे याच्यावरती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग असं तुम्हाला मी ते सांगतो राज्य ज्याच्यामध्ये हे विशेष दर्जा कोणत्या कोणत्या राज्याला दिला गेला आहे ते आपल्याला असणं खूप गरजेचं, माहिती असणं गरजेचं आहे. बघा, आपण जर बघितलं तर आपल्या पूर्ण भारतभर एक राज्य घटना आहे, पण जम्मू काश्मीरला वेगळी राज्य घटना आहे म्हणून हिथे आपण बघू शकतो. पण ते जे आहे तर 370 या कलमानुसार आहे. इथं तो चुकीचा आहे, म्हणजे पहिलं हे आपल्याला आन्सर भेटलं का, तर नाही. पहिलं हे चुकीचं आहे. दुसरं, केवळ उत्तर पूर्व भागाकरिता आहे का, तर नाही. मी सांगतो मग याच्यामध्ये आपल्याला आन्सर काय भेटेल तर विविध राज्याकरिता विशेष तरतुदी आहेत. तर प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला चार भेटलेलं आहे. निव्वळ हैदराबादसाठी आहे का, तर नाही. तर बघा, हैदराबाद नाही पण पूर्ण राज्याकरिता आहे. बघा, महाराष्ट्र व गुजरातसाठी कलम 371 आहे. तर हे लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र व गुजरात याच्यासाठी विशेष दर्जा हा 371 आहे. नागालँडला 371 म्हणजे कलम 371A दिलेला आहे. त्याच्यानंतर आसामला कलम 371B दिलं. मणिपूरला कलम 371C आहे. आंध्र प्रदेशला कलम 371D आणि ई असे दोन आहेत. इथे बघा, तुम्हाला हैदराबाद विचारलं तर हैदराबादसाठी आहे का, नाही. तर त्या राज्यासाठी आहे. परत आता इथे आपल्याला जर बदल काही बघायचा झाला तर तेलंगणा वेगळं झालेलं आहे. मग आता हे त्याच्यासाठी राहिलं का, तेलंगणासाठी राहिलं, तेही तुम्ही बघून बघायचं आहे आणि ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नाही तर मी उद्याच्या लेक्चरमध्ये मी परत सांगतो तुम्हाला. तर त्याच्यानंतर सिक्कीम राज्य आहे ज्याच्यामध्ये त्या कलम 371F ला दिलेला आहे. मिझोराम आहे 371G आहे. अरुणाचल प्रदेश 371H. गोवा कलम 371I. कर्नाटक 371J. असे कलम आहेत ज्याच्यामध्ये विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर आपल्याला फक्त इथं वेगळी जी घटना आहे म्हणजे इथं आपल्याला सरळ सरळ चुकीचे आन्सर दिसले आणि चौथंही आपल्याला बरोबर दिसलं, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. आता आपण चौथा प्रश्न बघूया. इथे बघा, परत त्याच्यावरतीच प्रश्न दिलेला आहे. मी इथे इंग्लिशमध्ये पण टाकलेला आहे, तुम्हाला हे बघू शकता की सूची क्रमांक ए ची सूची क्रमांक बी सी जुळणी करायची आहे आपल्याला. बघा, यादी दिलेली आहे इथे एक आणि त्याच्यानंतर दुसरी यादी दिलेली आहे. तर बघा, विशेष तरतुदी आणि राज्य, पहिला प्रश्न कसा विचारला, परत एकदा तुम्ही बघू शकता की पहिला प्रश्न कसा आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न कसा विचारतात हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. की आता याच्यानंतर परत तुम्हाला त्याच सगळ्या माहिती असणं गरजेचं आहे. मग आता मिझोराम म्हटलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे की मिझोराम हे किती याच्यानुसार आहे. तर आपण आता इथे जोडायला हवं. बघा, सर्वात प्रथम मिझोरामला आपण काय दर्जा दिला होता मिझोरामला. बघा, इथे मिझोराम आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला 371G हे आपण याच्या आधीच्या याच्यामध्ये प्रश्नावरती आपण चर्चा केली होती. मी तुम्हाला ते सगळे सांगितले, वाटल्यास ते तुम्ही लिहून घ्या एकदा. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश आहे ज्याचं कलम 371H आहे. आपल्याला ती जोडी लावायची. बघा, अरुणाचल प्रदेश 371H. त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे जे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, कलम 371 आहे.
त्याच्यानंतर गोवा शेवटी उरलेलं 371 आय. तर आपण इथे प्रश्नाचं उत्तर आपल्याला सरळ सरळ भेटतं ते म्हणजे कोणतं आहे बघा, मिझोरामला इथे दिलेलं आहे 2, त्याच्यानंतर बीला आहे 4. म्हणजे प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळालं, तर प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे बघा इथे पहिलेच मिळालेलं आहे, पर्याय क्रमांक 1 बघा हे उत्तर आहे आपलं. मी आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला म्हणजे आधीच्या ज्या प्रश्नावरती सांगितलं होतं मी ते तेच हे प्रश्न इथे आलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाचवा प्रश्न घेऊया समोर इकडे बघा. भारतात सरकारी आदेशावर मंत्र्यांची सही नसते. बघा हा प्रश्न थोडासा किचकट आहे, 2015 विचारला गेला. भारतात सरकारी आदेशावर मंत्र्यांची सही नसते म्हणजे काय, तर इंग्लंडमध्ये असते का ते आपल्याला इथे बघायचं. मग इंग्लंडमध्ये मात्र अ काय सांगते, प्रत्येक सरकारी आदेशावर मंत्र्यांची प्रतिस स्वाक्षरी असते. त्याच्यानंतर ब, राज्याला न्यायालयात नेता येत नाही कारण राजा चूक करू शकत नाही. बघा सरळ सरळ इथं सांगितलेलं आहे. जर आपण याचा परत एकदा जर सगळं व्यवस्थित विश्लेषण केलं तर आपल्याला हे काय वरील पैकी बघा, वरील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य आहे, तर आपल्याला ते कोणते विधान योग्य आहे ते आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. बघा जर ब्रिटनमध्ये ब्रिटनचा जर विचार करायचा झालं तर ब्रिटनमध्ये ब्रिटनचा राजा व राणी जे आहे हा प्रतीकात्मक प्रमुख मानण्यात आला आहे, पण हे इकडे आपल्या बाहेर तसं आपल्या इथे नाही, त्यामुळे तेथे राज्याला विशेष महत्व दिले आहे तिथल्या राज्याला. बरोबर, राजा चूक करू शकत नाही त्यामुळे सरकारी आदेशावर राजाची सही नसते तर संबंधित मंत्र्याची असते, कारण इंग्लंडमध्ये सामुदायिक जबाबदारी बरोबरच व्यक्तिगत जबाबदारीचे तत्व लागू आहे. म्हणजेच मंत्री हा व्यक्ती या मंत्री हा व्यक्तीस राज्य म्हणजे राज्यपदाला जबाबदार असतो. हे खूप महत्वाचं आहे. बघा सामुदायिक जबाबदारी बरोबरच व्यक्तिगत जबाबदारीचे तत्व लागू आहे म्हणजे काय, तर आपण जर इथे बघितलं तर इंग्लंडमध्ये मात्र दोन्ही हे जे आहे दोन्ही हे विधान योग्य आहेत. प्रत्येक सरकारी आदेशावर मंत्र्याची स्वाक्षरी असते, त्याच्यानंतर राज्याला न्यायालयात नेता येत नाही कारण राजा कधीच चूक करू शकत नाही, म्हणजे विधान दोन्ही बरोबर आहेत, आपल्याला ते लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. परत एकदा तसंच आलेलं आहे, राज्य विधान मंडळाबाबत जोड्या लावायच्या. 2015 हा प्रश्न विचारला गेला. बघा इथे कलम दिलेले आहेत, अनुच्छेद आपण 203, अनुच्छेद 204, अनुच्छेद 205 आणि शेवटी 206 असे अनुच्छेद दिलेले आहेत. तर आपण याच्याबद्दल जर जुळवाजुळी करायचं झालं तर आपल्याला अनुच्छेद 100 जवळपास म्हणजे 200 ते आपल्याला कमीत कमी 210 पर्यंत तरी कमीत कमी माहिती पाहिजे. बघा 203, 204, 205, 206 इथं दिलेले आहेत, म्हणजे आपण कमीत कमी 200 ते 210 आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे, म्हणजे तेव्हाच आपण हा प्रश्न सोडवू शकतो. मग मी तुम्हाला ते अनुच्छेद सांगतो जे काय आहे त्याच्यानुसार आपल्याला इथे बघायचं आहे. तर पहिल्या सर्वात आपण याच्या बघूया की आपण जर 200 जर विधेयक घेतलं तर 200 अनुच्छेद 200 म्हटलं तर विधेयकास अनुमती आहे जे राज्यपालामार्फत होते. बघा आता 203, 204, 205 येणारच आहे पुढे. मग 201 म्हणजे विचारार्थ राखून ठेवलेली विधायके, आपण परत 10 इथे आर्टिकल घेणार आहोत. मग ही काय आहे, राज्यपालामार्फत हे राष्ट्रपतीसाठी आहे. मग कलम 202 वार्षिक वित्तीय वितरणपत्र. कलम 203 बघा 203 आहे आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये काय आहे, अंदाजपत्रकाबाबत कायदे मंडळातील पद्धती. तर आपल्याला इथे बघायचं आहे तर आपल्याला इथे प्रश्नाचं उत्तर बघा 3 काय आहे, अंदाजपत्रकाबाबत विधिमंडळातील कार्यपद्धती भेटलेला आहे. त्याच्यानंतर 4 काय म्हणतं, विनियोजन विधेयक. आता विनियोजन विधेयक म्हणजे इथंच भेटलेलं आहे आपल्या परत एका. 5 जर तुम्ही बघितलं अनुच्छेद 5 काय सांगतो, तर पूरक अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने. आता हे अधिक अनुदाने म्हणजे कुठलं, हे बा इथे तुम्हाला दिसलेलं आहे इथे, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर परत इथे भेटलेलं आहे. म्हणजे काय, आता शेवटी दोन हे जे कलम बघितलं अनुच्छेद 6, तर आपल्याला सरळ सरळ एक ऑप्शन आहे उरलेलं जे आपण डायरेक्ट जोडी लावू शकतो. म्हणजे काय, तर याचं उत्तर काय भेटलेलं आहे आपण इथे बघा, तर आपल्याला याचं उत्तर भेटलेलं आहे पर्याय क्रमांक 2. बघा पहिल्याला इथे बघा, ए ला काय भेटलेलं आहे, ए ला डायरेक्ट 4 भेटलं, त्याच्यानंतर 3, 2, 1 हे आपल्याला हे प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे.
ते इथे बघू शकता. त्याच्यानंतर तुम्ही 200 पर्यंत जे कलम म्हटलो मी तुम्हाला की जसं 206 आहे लेखान उद्यान वगैरे, त्याच्यानंतर परत 207 वित्तीय विधेयकावर संबंधित विशेष तरतुदी आहेत, कलम 208 म्हणजे काय सांगितलं गेलं होतं की सर्वसाधारण कार्यपद्धतीचे नियोजन, कलम 209 मध्ये वित्तीय कामकाज संबंधित कायदे मंडळाच्या कार्यपद्धतीचे विनियोजन, त्याच्यानंतर 210 शेवटी कार्य म्हणजे कायदेमंडळात वापरावयाची भाषा, असे आपल्याला इथे 200 ते 210 कलम आपण इथे बघितलेले आहेत आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न 7 प्रश्न क्रमांक, इथे बघा यादी 1 आणि यादी 2 यांची खालील दिलेल्या संकेतानुसार बिनचूक जोडी जुळवायची आहे. 2017 हा प्रश्न विचारला गेलेला आहे. 2017 बघूया इथे प्रश्न कसा विचारला गेला. पंतप्रधान, वरिष्ठ किंवा अग्र हक्क हे इथे थोडंसं आपलं लक्ष ठेवायचं आहे. बघा इथे लक्ष द्या तुम्ही, पंतप्रधान, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासमोर जोड्या लावायच्या, भारतरत्न विभूषित व्यक्ती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि माजी पंतप्रधान हा सॉरी माजी राष्ट्रपती हा जो आहे इथे बघायला मिळते की आपल्याला वेगवेगळे जरा थोडा अजून हा प्रश्न थोडासा किचकट आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे इथे. त्याच्यानंतर आपल्याला वरिष्ठ किंवा अग्र हक्क दिलेले आहेत ते आपण इथे बघू. इथे बघा इथे दिलेले आहेत तुम्हाला पहिलं 7A, 9, 5, 2 आणि 3 असे दिलेले आहेत. जर आपण भारतीय राज्यघटनेमध्ये वरिष्ठ बहाल जे वरिष्ठत्व जर बहाल करण्यात आलं तर ते कसं आलेलं आहे बघा. पहिलं आपल्याला लक्षात यायला पाहिजे, पहिलं राष्ट्रपती, त्याच्यानंतर हे हायरार्कीच आहे. पहिलं राष्ट्रपती आहे, दुसरं उपराष्ट्रपती आहे, तिसरं पंतप्रधान आहेत, त्याच्यानंतर राज्यपाल आहेत, माजी राष्ट्रपती आहेत. बघा इथं थोडंसं आहे, तुम्हाला इथं माजी राष्ट्रपती हे लक्षात ठेवायची गरजेचं आहे. मग उपपंतप्रधान आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत, मग लोकसभेचे अध्यक्ष पण आहेत, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, राज्यसभा व लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत. मग शेवन आता आपल्याला इथे परत परत आपल्याला इथे बघा आन्सर भेटतंय. बघा ते इथे सळसळ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे पहिल्याच आहे आपल्याला. पंतप्रधान म्हटलं की पंतप्रधान कितव्या नंबरला आलेत, पंतप्रधान तिसऱ्या नंबरला आले, जे कुठं आहे 3 नंबर आहे बघा इथे 5 ला, हे आपल्याला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर माजी राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती परत इथे आपल्याला लक्षात यायला पाहिजे की माजी राष्ट्रपती 5 नंबरला होते, आपण आताच बघितलं की 5 नंबरला इथे 5 नंबरला आहेत. त्याच्यानंतर भारतरत्न विभूषित व्यक्ती ज्या आहेत, ह्या भारतरत्न ज्या मिळालेल्या व्यक्ती आहेत हे 7A ला आहेत, ते आपण बघितलेले आहेत. तर असे हे जे आपल्याला पर्याय आहेत आपल्याला मिळाले, त्याच्यानंतर आपण जे आन्सर भेटलेलं आहे आपल्याला तर आपण बघितलेलं आहे की कोणतं आहे ते. तर पर्याय क्रमांक आपण ते बघूया. तर इथे आन्सर आपल्याला मिळालेला आहे पर्याय क्रमांक 1. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. बघा प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती. 2017 हा प्रश्न विचारला गेला, तर चुकीची जोडी ओळखायची आहे असं लक्षात ठेवायचं की चुकीची आहे ही जोडी ती ओळखायची आहे आपल्याला. तर याच्यामध्ये राज्यपाल नियुक्ती कलम, आता बघा राज्यपाल नियुक्ती पहिलं, दुसरं अखिल भारतीय सेवा, तिसरं अंदाजपत्रक, चौथं संघ आणि राज्यासाठी लोकसेवा आयोग. कलम 155, कलम 312, कलम 110, कलम 315 असे इथे आपल्याला कलम बघायला मिळतात. तर आपल्याला परत मी तुम्हाला सांगतो की याच्या आधीच्या कलमामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, बघा जर आपण इथे बघितलं तर आपल्याला कलम सळसळ दिसतात, म्हणजेच काय आपलं आन्सर पर्याय क्रमांक उत्तर काय राहील. तर पर्याय क्रमांक जर 212 म्हटलं तर बघा 112 आपण इथे आपल्याला आलेलं नाही, 155 आलेलं आहे. तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 बघा, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे अंदाजपत्रक हे बरोबर 110 कलमाला आहे, बाकीचे चूक आहेत, राज्यपालाची नियुक्ती चूक आहे, अखिल भारतीय सेवा चूक आहे, संघ आणि राज्यासाठी लोकसेवा आयोग हे पण चूक आहे. म्हणजे आपल्याला उत्तर कसं भेटलं बघा, ही जोडी जुळवायची होती आपल्याला जे आपण जोडलेली आहे, आपल्याला आन्सर भेटलेला आहे. चला तर प्रश्न क्रमांक 9 बघूया. कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अँग्लो इंडिया समुदायाच्या प्रतिनिधीची नेमणूक करतो. तर हा प्रश्न 2017 विचारला गेला. कलम 333, 2 कलम 350, 3 कलम 360 आणि 4 कलम 352 असे कलम आहेत. बघा सर्वात आपल्याला इथे लक्षात, इथे आपल्याला सरळ सरळ सांगितलेलं आहे ती बघा, हे 352
360 आणि 350 जर आपण हे बघितले तर का चुकीचे आहेत, कारण हे आपल्याला आणीबाणीशी सांगतात. इथे 52-50 वगैरे हे आपले 352 हे आणीबाणीच्या रिलेटेड, म्हणून आपण 333 हे आपलं आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक एक. तर तुम्ही 333 म्हणजे 330 काय आहे, तर लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागाचे आरक्षण हे किती आहे, 330. 331 बघा आपण आर्टिकल 2 पुढचे बघूया आणि 4-5 त्याच्यानंतरचे बघूया. आता लोकसभेत अँग्लो इंडिया समुदायास प्रतिनिधित्व हे 331 नुसार आहे हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 332 आलं. 332 काय सांगते, राज्याच्या विधानसभेमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागांचे आरक्षण. परत आता 333 आलं जो की आपलं पर्याय क्रमांक आहे 333, त्याच्याबद्दल राज्याच्या विधानसभेमध्ये अँग्लो इंडिया समुदायास प्रतिनिधित्व, जो की प्रश्नामध्ये याचं जवळपास उत्तर. आता आपल्याला जर ह्या हा कलम माहिती असेल तर लगेच प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकलो असतो. मग 334 बघूया, 70 वर्षानंतर जागांचे आरक्षण व विशेष प्रतिनिधित्व बंद होणार हे घटनादुरुस्तीद्वारे वाढ न दिल्यास, हे बघा हे असं आहे. आणि 335 सेवामध्ये व पदामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचा याच्या मागण्या. तर हे सर्व जे आहे तुम्हाला 330 पासून 335 पर्यंत जर गेले तर तुम्हाला हे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या संबंधात आहे आणि अँग्लो इंडियाच्या समुदायाच्या तुम्हाला लक्षात आलं की 333 हे आलेलं आहे. प्रश्न क्रमांक आपण 10 बघूया. आता पुढे तुम्हाला आन्सर भेटलेला आहे बघा. इथे थोडं दिलं, सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्य म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यास समावेश होतो ते सांगायचं आहे. 2014 हा प्रश्न विचारला गेला आणि नेमकं आपल्याला ते सांगायचं आहे. बघा हा प्रश्न कसा आहे, ते ए बी सी डी ई एफ असे पर्याय दिले आहेत आपल्याला आणि त्याचे पर्याय आपल्याला खाली दिले, 1, 2, 3, 4. समतेचे तत्व, त्याच्यानंतर स्वातंत्र्याचे तत्व, संघराज्य, समाजवादी संरचना, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आणि धर्मनिरपेक्षता, असे हे आपले पर्याय आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपला पर्याय कोणता आहे. तर आपण जर बघितलं तर आपला पर्याय क्रमांक आपण बघूया. बघा तर सर्वात प्रथम जर आपण बघूया की हे जे तुम्हाला काही याच्यामध्ये आता 2-3 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की संघराज्य स्वरूप हे जे खटले आहेत कोणते कोणते खटले आहेत तुम्हाला माहित आहे. केशवानंद भारती खटला जो आहे सर्वोच्च न्यायालयाने प्रथम जो पायाभूत वैशिष्ट्य ज्याला आपण मूलभूत हक्कावरती तो त्याच्यावरती त्याचा तो खटला होता 1973 तो लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. त्यामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचा म्हणजे आर्टिकल 13 या पायाभूत वैशिष्ट्याला मानलेले आहे म्हणजे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपण काय काय केलं होतं की समानतेचे तत्व, मग स्वातंत्र्याच्या तत्वास अर्थपूर्ण करणारे तत्व म्हणून समानतेच्या मूल्यांचा स्वीकार करण्यात आला होता हे लक्षात ठेवायचं. म्हणजे समाजातील सामाजिक आर्थिक तसेच राजकीय विषमता नष्ट करून सर्व जे समाज घटकामध्ये समानतेची जी प्रक्रिया आहे त्याचे महत्वपूर्ण मान्यता आणलेलं आहे ते लक्षात ठेवायचं. धर्मनिरपेक्ष, परत इथं आपल्याला एफ दिलेला आहे धर्मनिरपेक्ष म्हणजे आपल्याला आन्सर भेटते बरं का इथे बघा. तर हे 2 नंबरचं जे आन्सर आहे ते आपल्याला भेटलेलं आहे इथे. आपण काय काय बघितलं तर त्या गोष्टी आपल्याला, मग याचा अर्थ तुम्हाला कोणते कोणते खटले माहिती पाहिजे, ए एस बोमई खटला पाहिजे 1984, केशवानंद भारती खटला पाहिजे 1973, त्याच्यानंतर तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे. आणि धर्मनिरपेक्षता म्हटलं की तुम्हाला 42वी घटना दुरुस्ती पाहिजेच माहिती, ती 1976 झालेली तुम्हाला ही माहितीच पाहिजे. तर एक लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं गेलं की भारतीय राज्यसंस्थेचा असा कोणताही धर्म नसणार आहे म्हणजे हे आपल्याला धर्मनिरपेक्षता इथं परत एकदा आपल्याला लक्षात येईल. मग त्याच्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार जे इथं दिलेला आहे आपल्याला ई हे पण आहे ते आर्टिकल कलम 13, मी तुम्हाला जसं केशवानंद भारती खटला सांगितला त्याच्यामध्ये आर्टिकल 13 दिलंय. आता विशेष म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयाने जे आपल्याला जे पायाभूत वैशिष्ट्य म्हणून मान्यता दिली आहे ती कोणती कोणती मान्यता आहे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मी ते तुम्हाला एक थोडक्यामध्ये सांगतो या प्रश्नावरती जास्त वेळ न घेता. लोकशाही आहे, 2 धर्मनिरपेक्ष, 3 कायद्याचे राज्य, 4 जे देशांचे सार्वभौमत्व, देशांची एकता एकात्मता, घटनेचे श्रेष्ठत्व, लोकशाही व गणराज्य प्रकारचे शासन, जे सत्तेचे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ व जे न्यायमंडळांचे महत्व आणि विभक्तीकरण, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीचा प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे पर्याय क्रमांक 2. तर तुम्ही बरंच काही तुम्ही जेव्हा केव्हा हा प्रश्न बघत असाल तर तुम्ही पेन आणि वही घेऊन बसा, तुम्हाला बरंच सारं याच्यामध्ये माहिती पण मिळेल. आता शेवटचा प्रश्न बघूया. आता आपण पर्याय क्रमांक याचे वेगवेगळे दिले आहेत इथे आणि बघायचे आपल्याला इथे निवडायचे आहेत.
काय सांगते, सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संबंधितांची सॉरी वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्य म्हणून मान्यता दिली आहे. पुढील पैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो ते सांगायचं आहे आपल्याला. तुम्ही जर इथं व्यवस्थित प्रश्न वाचला असेल तर तुम्हाला प्रश्न 10वा आणि 11वा प्रश्न समान आहे, पण याच्यामध्ये पर्याय वेगळे दिलेले आहेत, वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे, ते आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. बघा याच्यामध्ये पर्याय क्रमांक निवडताना मी तुम्हाला जसं सांगितलं 1973 जो केशवानंद भारती खटला आहे तो सर्वोच्च न्यायालयाने जे मूलभूत हक्कावरती ती संकल्पना मांडली त्याच्यामध्ये जे काही घडलं ते तुम्ही एकदा परत वाचून घ्या, त्याच्यावरती हमेशा प्रश्न येतो. मग आपण त्याच्यामध्ये आपण बघू ते असमानतेचे तत्व, न्यायालयीन पुनर्विलोकन, संघराज्य आणि सार्वभौमत्व या वरीलपैकी कोणते कोणती विधान विधाने बरोबर आहेत हे आपल्याला बघायचं. तर आपल्याला इथे बघायला मिळते अ ब कड हे जे आहे विधाने हे बरोबर आहेत. तर आपण इथे बघितले ह्या 2015 प्रश्न विचारला गेला तर आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्र तुम्हाला हे कसं लेक्चर वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत एकदा सांगतो, तुमचे प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर वाटत असेल की प्रश्न अशा पद्धतीचे वेळ न घालवता अशा पद्धतीचे सांगा तर मी तेही सांगण्याची तयारी आहे. पण मी इथे तुम्हाला थोडंसं अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला मी आता जर हे प्रश्न अशा पद्धतीचे टॉपिक वाईज जर घ्यायचे नसतील तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला इयर वाईज सुद्धा प्रश्नाचं विश्लेषण देतोय. पण जर समजा मी 2012 जर विश्लेषण घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामधले मी कमीत कमी एक 20 प्रश्नाचं विश्लेषण देतो, म्हणजे त्याच्यावरती कारण ते मोठे मोठे बनत जाणार आहेत, मग तेवढे एक लक्षात ठेवा. तर तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे लेक्चर हवे आहे. थँक्स फॉर वॉचिंग, भेटूया नेक्स्ट लेसनमध्ये.